वेलकम टू स्वयं लर्निंग पॉईंट विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या वेळेला भूगोलाचा चॅप्टर थ्री म्हणजेच आर्द्रता व ढग याबद्दल माहिती घेतली हो आहे ओके नाही आपण पहिल्या जो भाग झाला त्यात आपण आर्द्रतेबद्दल किंवा हवेच्या स्थितीबद्दल किंवा बाष्पीभवनाबद्दल ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत काय होतं बरं तर त्याचा आपण एकदा रिवाईज करून घेऊ तर सर्वसाधारण हवेची जी स्थिती आहे ती आपल्याला काय दर्शवते बरं तर ती हवेतला दमटपणा कोरडेपणा बरोबर की नाही ह्या सर्व गोष्टी आपल्याला दर्शवत असते आपण सहज विधान करतो की हवा आज उष्ण आहे हवेमध्ये आज दमटपणा आहे किंवा हवा आज कोरडी आहे किंवा आज आज हवा ही थंड आहे ही जी काही आपली विधाने आहेत ही आपल्याला काय दर्शवतात तर ते हवेची स्थिती दर्शवत असतात आणि ह्या सर्वांची जी सांगड आहे या सर्व जे आपण हे सगळे वाक्य बोलतो या सर्वांचे सांगड आपण कशाशी घालतो तर वातावरणातील बाष्पाशी आपण त्याची तुलना करत असतो मग बाष्प म्हणजे काय आहे तर बाष्प हा घटक वातावरणात अदृश्य स्थितीत असतो आणि तो कोणत्याही ठिकाणच्या हवेची स्थिती स्पष्ट करताना बाष्प हा घटक प्रामुख्याने विचारात घेतला जातो हो की नाही एखाद्या ठिकाणची पर्जन्यस्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणं खूप आवश्यक असतं पुढे आपण बघितलं होतं की बाष्पीभवन मग बाष्पीभवन कशाला म्हणतात तर बाष्पीभवन हे पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं तर पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होत असतं आणि बाष्पीभवनाची प्रक्रिया ही हवेची शुष्कता तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित असतो हो की नाही हे सगळं सांगितलं होतं की नाही मी हो त्याच्यानंतर वातावरणातील आर्द्रता आपण बघितलेली होती काय असते बरं मग ती तर हवेतील बाष्पाचं प्रमाण ही हवेची आर्द्रता असते हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो हवा जसजशी आपण विशिष्ट तापमानाला विशिष्ट प्रमाणातच हवा बाष्प धारण करू शकत असते आणि जसजसं हवा थंड होत जाते तशी तशी तिची बाष्प धारण क्षमता कशी होत जाते कमी होत जाते म्हणजेच काय तर गरम हवेमध्ये थंड हवेपेक्षा बाष्प धारण करण्याची ही जास्त असते समजलं इथपर्यंत त्यानंतर आपण दोन वेगवेगळे प्रयोगसुद्धा करून पाहिलेले होते ओके हो नाही शिवाय आपण अजून काय बघितलं बरं तर बाष्पसंपृक्त स्थिती अशी बघितली होती आपण काय असते बरं ही बाष्पसंपृक्त स्थिती तर एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचं प्रमाण म्हण सारखेच असेल तर हवेची स्थिती ही कशी असते बाष्प संपृक्त असते त्याच्यानंतर आपण दोन प्रयोग केले होते स्पंजचा एक करून बघितला होता आणि त्याच्यानंतर जे कुकरची शिटीचा होता बघा त्यावर बाष्प तयार झालेलं आपण बघितलं होतं पाण्याचं रूपांतर झालेलं था जे वाफ होते तिचं पाण्यात रूपांतर झालेलं था आपण बघितलं होतं ह्या दोन्ही प्रयोगांवरून तुम्हाला लक्षात असेल की हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण हे कसं असतं आणि ते कशा पद्धतीने दर्शवलं जातं हे आपण त्याच्यात बघितलं होतं शिवाय ज्यावेळेला हवेमध्ये बाष्प असतं किंवा हवेमध्ये बाष्प धारण करण्याची क्षमता ही अतिरिक्त असले था झाल्यास साहजिकच त्याचं रूपांतर कशात होतं मग पावसात किंवा हिमाच्या स्वरूपात ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर येत असतं त्यानंतर आपण बघितलं होतं निरपेक्ष आर्द्रता ओके नाही काय असते बरं ही निरपेक्ष आर्द्रता मग तर एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता ही काढली जात असते त्यासाठी त्यांनी उदाहरण पण दिलेलं होतं काय होतं ते तर सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता ही भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते कारण का कारण तिथलं हवामान कसं आहे दमट स्वरूपातलं आहे त्यामुळे तिथली जी आर्द्रता आहे ही साहजिकच कशी कस असेल अधिक असेल कोरडे हवामानापेक्षा हो की नाही त्यानंतर त्यांनी असं पण सांगितलं होतं आपल्याला की विषुवृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते हो की नाही विषुवृत्ताकडे आस्त कशी असते मग निरपेक्ष आर्द्रता जास्त अस कमी असते आणि विषुवृत्तावरती कशी होत जाते जास्त होत जाते आलं इथपर्यंत आपल्याला लक्षात अजून पुढे आपण काय बघितलं होतं बरं तर पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचं वितरण व ऋतुमान यानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडत असतो म्हणजे जसं जसं हवेचं वितरण होतं किंवा ऋतुमानात जसा जसा बदल होत जातो तसं तसं निरपेक्ष आर्द्रतेत सुद्धा फरक जाणवायला लागतो त्यानंतर आपण बघितलं होतं सापेक्ष आर्द्रता काय होती बरं सापेक्ष आर्द्रता तर एका विशिष्ट तापमानास विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते किंवा ती काढता येत असते मग कशी काढली होती बरं त्यांनी तर सापेक्ष आर्द्रता टक्केवारीमध्ये जर काढायची असेल तर ती कशी केली होती तर निरपेक्ष आर्द्रता आपण बाष्पधारण क्षमता आणि ती जे येईल ये त्याला त्यांनी काय केलं होतं मल्टिप्लाय बाय शंभर असं त्यांनी केलं होतं आणि जे येईल ये ती म्हणजे काय असते सापेक्ष आर्द्रता असते इथपर्यंत लक्षात आलं होतं त्याच्यानंतर आपण अजून एक प्रकार पाहिला होता सांद्री भवनाचा तो जो ग्लासचा प्रयोग केला होता आठवतो का तुम्हाला ग्लासमध्ये बर्फ ठेवला होता आणि थोड्या वेळाने त्याला पाहिलं तर त्यावर त्या बर्फाच्या ते ग्लासच्या आजूबाजूला आपल्याला काय दिसले होते दव जमा झाल्यासारखे दिसले होते की नाही पाण्याचे थेंब जमा झाल्यासारखे थे दिसले होते मग तेच काय असतं सांद्री भवन असतं तर आपण काय बघितलं होतं सांद्री भवनसुद्धा आपण अभ्यासलं होतं मग सांद्री भवन म्हणजे काय तर वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याची जी क्रिया असते त्याला काय म्हणतात सांद्रीभवन असं म्हणतात ही क्रिया काय होते तर त्याच्या उलट काय होतं घनीभवन कसं होतं तर वातावरणातील बाष्पाचं घनरूपात परिवर्तन होण्याची जी क्रिया असते त्याला काय म्हणतात घनीभवन असं म्हणत असतात मग हवेचं तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता कमी होईल की जास्ती होईल मग साहजिकच ती काय होईल कमी होईल हवेची सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के झाल्यावर बाष्पाचं काय होतं सांद्रीभवन होऊ लागतं आणि त्यामुळे हवा काय होते दवबिंदू तापमान जे असतं त्याची पातळीला असणं आवश्यक असतं हो की नाही आणि सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणं व सापेक्ष आर्द्रता वाढणं ह्या बाबी खूप आवश्यक असतात हो की नाही आणि शिवाय मोकळ्या वातावरणातील हवेचं बाष्पाचं सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्मीकणांभोवती होत असतं वातावरणात जे काही सूक्ष्म कण असतात बघा त्यावर काय होत असतं सांद्री भवन होत असतं आणि त्याच्यापासून काय तयार होत असतात दव दहीवर धुके असे वेगवेगळे रूप ला ला हे आपल्याला बघायला मिळतात तर ढग हे सुद्धा काय आहे सांद्री एक रूप आहे तर चला तर मग आता आपल्याला काय बघायचं आहे ढग धग, आणि ढगांचे प्रकार ढग काय आहे मग तर ढग हा काय आहे सांद्रीभवनाच्याच रूपाचा एक सांद्री भवनाचाच एक प्रकार आहे आता आपल्याला ढग या सांद्री भवनाच्या रूपाचा सविस्तर अभ्यास या भागात करायचा आहे काय आहे मत आहे तर ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्री भवनाचा प्रकार आहे बघा ढग जमिनी लगत असतो का नाही तर तो कसा असतो उंचावर असतो आणि ज्या वेळेला सांद्रीभवन होतं सांद्रीभवन म्हणजेच काय की वायुरूप बाष्पाचं कशात रूपांतर होतं जलरूपात रूपांतर होतं आणि ती क्रिया काय असते सांद्री भवनाची क्रिया ती असते त्यामुळे काय होतं तर वातावरणात सूक्ष्म सूक्ष्मकणांभोवती सांद्रीभवन होतं आणि सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळपास वजनविरहित असतात बघा वातावरणात बरेचसे असंख्य असे सूक्ष्मकण असतात आणि त्या सूक्ष्मकणांभोवती काय होतं भवनाची क्रिया होते आणि त्यापासून काय होता ढग तयार होतात आणि ते ढग म्हणजे काय तर ढगातील जलकण किंवा हिमकण हे जे अत्यंत सूक्ष्म असतात आणि त्यांचं वजन कसं असतं तुलनेने हलके असतात आणि त्यामुळे आपल्याला ढग काय दिसतात तरंगताना दिसतात हो की नाही आपल्याला खालून जेव्हा आपण वरती ढगांकडे पाहतो तेव्हा ते पळत असलेले दिसतात का कारण ते वजनाने हलक्या असतात त्यामुळे ते आपल्याला तरंगत असल्याचा भास होत असतो सूर्याच्या उष्णतेने काय होतं बरं तर जमीन आणि पाणी तापते आणि पृष्ठालगाची हवा तापते आणि ती प्रसारण पावते व ती हवेची घनता कमी होत जाते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे हो की नाही उष्णतेने काय होतं सूर्याच्या की जमीन साहजिकच तापते त्याबरोबर पाणी पण तापतं हो की नाही पण जमीन जितक्या लवकर तापते तितक्या पाणी हे कमी प्रमाणात तापत असतं हो ना आणि त्यामुळे काय होतं ती हवा जी असते ती काय होते तापते आणि प्रसारण पावत असते आणि हवेची घनता कशी आहे कमी आहे त्यामुळे काय होतं गरम हवा उंचावर जाऊ लागते आणि उंचावर जाताना हवेचं तापमान कसं असतं कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता काय होते कमी होत जाते जसजसं आपण उंचावर जाऊ तसं तसं साहजिकच बाष्पधारण क्षमता कमी होईल ना त्यामुळे काय होतं हवेची बाष्पधारण ही कमी होत जाते सापेक्ष आर्द्रता वाढत जाते आणि काय होतं सापेक्ष आर्द्रता ही वाढत जात असते हवेतील बाष्पाचे जलकणात व हिमकनात रूपांतर होते ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते बघा ते बाष्पाचे जे जलकण असतात त्यांचं कशाकशात रूपांतर होतं एकतर जलकणात रूपांतर होतं किंवा हिमकनात रूपांतर होतं हे कधी होतं जेव्हा हवेची दवबिंदू तापमान पातळी ही कमी असते त्यावेळेला हे होत असतं हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांध्री भवनाची पातळी ठरते हवेत जसा ज्या प्रमाणात बाष्पी भवन होतं किंवा बाष्पाचं प्रमाण असतं त्यानुसार सांध्री सुद्धा घडत असतं दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरत असतं दवबिंदू आपण बघितलेले आहेत हो की नाही थंडीच्या दिवसात आपल्याला दवबिंदू पडलेले दिसतात हो ना जर हवेमध्ये आर्द्रता असेल तर आपल्याला पानांवर सुद्धा तसे दवबिंदू दिसून येतात आणि त्या हे कशावर अवलंबून असतात तर हवेतील बाष्पावर ते अवलंबून असतात आपल्याला हे माहिती आहे की हवेमध्ये सूक्ष्म कण असतात ते अतिशय लहान असतात आणि त्यावर काय होतं सांद्रेभवन होतं आणि त्यामुळे त्यापासून तयार झालेले ढग धग, ढगातील जलकण हा तुलनेने काय असतो मोठा असतो तुमच्या अधिक माहितीसाठी सांगते की पावसाचा जो एक थेंब असतो तो त्याचा व्यास किती असतो माहिती का पाच मिलीमीटर एवढा त्याचा व्यास असतो आणि पावसाच्या एका थेंबाच्या तुलनेत सूक्ष्मकण व सांध्री भवनाने सूक्ष्मकण व सांद्री भवनाने ढगातील जलकण किती लहान असतात हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येत असतं आता आपल्याला पुढे बघायचं आहे काय होतं की सांद्री भवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर जे सूक्ष्मकण व जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात हवेतील धुनीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात बघा सांद्री भवनामुळे काय होतं तर वातावरणात जास्त उंचीवरचे जे जलकण असतात व हिमकण असतात ते सुद्धा हवेमध्ये तरंगत असतात आणि हवेतील धुलीकणांभोवती ते एकत्र येतात आणि ते मोठ्या आकाराचे बनतात आणि त्यांच्या समुच्चयाला काय म्हणतात ढग असं म्हणतात हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे काय होतं तर ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात आणि त्याप्रमाणे पतंग उडताना आपल्याला दिसतो त्यामुळे पतंगाने काय होतं एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर ते तो काय करतो हवेत तरंगू लागतो हो की नाही त्याचप्रमाणे आपल्याला हे ढग सुद्धा हवेत तरंगताना दिसत असतात बघा जेव्हा तुम्ही पतंग उडवतात त्यावेळेला काय होतं की पतंग ही लगेच उडते का नाही एका ठराविक लिमिटपर्यंत तुम्ही काय देत असत त्याला ढील देताच आणि हवेचा जसा वेग असतो त्यानुसार ती पतंग आपला वेग पकडत असते पण एका एक विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर मात्र ती काय होते स्थिर होते हो की नाही आणि ती फक्त हवेच्या प हवा जशी येईल त्या पद्धतीने ती हेलका वेग घेत असते तसेच हे ढग जर वरती असतील तर ते सुद्धा हवेत आपल्याला तरंगत असताना दिसतात पुढे आहे की समुद्रसपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात आपल्याला ढग आढळत असतात समुद्राच्या सपाटीपासून जर बघितलं तर त्यांची उंची ही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची दिसत असते अति उंचीवर तयार झालेले ढग बहुधा सूक्ष्म हिमकण हिमकणांपासून तयार झालेले असतात बघा जर जास्त उंचीवरचे असतात ते कशापासून तयार झालेले आहे मग तर सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात तर ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्री भवनाची क्रिया ही एका पाठोपाठ घडत राहते ढग तयार होतात म्हणजे त्यांच्यामध्ये साहजिकच का सा काय काय होतं सांद्री भवन आणि बाष्पीभवन ह्या क्रिया कशा होतात एका पाठोपाठ एक घडत असतात ढगातील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात पृथ्वीवर होणारी वृष्टी विशिष्ट प्रकारच्या ढगातूनच होत असते बघा जे आपल्याकडे जो पाऊस पडतो हा कुठून पडतो तर ढगातूनच पडत असतो की नाही हो तर बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते आपल्याला जमिनीवर जास्त प्रमाणात बाष्प साचलेला दिसत असतो समुद्रसपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण हे कमी होत जाते ज जसं तुम्ही समुद्रसपाटीपासून उंचीवर जाल तसं तसं बाष्पाचं प्रमाण काय होईल कमी होईल का जास्ती होईल साहजिक असते कमी होईल यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात तर जास्त उंचीवरील ढग हे आकाराने लहान असतात पुढे आपल्याला काय दिलेलं आहे की ह्या ढगांचे दोन प्रकार आहेत एक कमी उंचीवरील ढग आणि एक आहे जास्त उंचीवरील ढग तर आता आपल्याला त्यांनी सांगितलं आहे बघा त्यात वर्गवारी केलेली आहे सात हजार ते चौदा हजार मीटरपर्यंतचे जे, जे आहे वरती तर ते कोणते कोणते ढग आहेत सिरस सिरोस्ट्रॅटस सिरोक्युमेलस हे ढग हे कसे आहेत सात हजार ते चौदा हजार मीटरमध्ये ते असतात शिवाय त्यानंतर दोन हजार ते सात हजार मीटरच्या दरम्यान कोणते असतात मग तर अल्ट्रोस्ट्रेटस आणि अल्ट्रो क्युम्युलस असे हे ते ढग असतात त्याहीपेक्षा कमी कोणते असतात मग तर स्ट्रेटो आणि स्ट्रेटस हे दोन आणि निंबोस्ट्रेटस हे जे ढग आहेत हे दोन हजारपेक्षा कमी उंचीवर आपल्याला कमी उंचीवर हे आपल्याला सहज दिसतात शिवाय कमी विस्तार विस्तार कमी जास्त असू शकतो कोणत्या ढगांचा तर क्युम्युलस आणि क्युंबोनि क्युंबोनिंबस या ढगांचा जो विस्तार आहे हा कमी किंवा जास्त असू शकतो आता आपल्याला पुढे बघायचं आहे काय तर वातावरणात ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होत असते हो की नाही ढगांची निर्मिती आपल्याला वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या उंचीवर दिसत असते की नाही तेव्हा जेव्हा आपण या ढगांचं निरीक्षण करतो त्यावर असं आपल्याला लक्षात येतं की उंचीनुसार त्यांचे तीन मुख्य प्रकार पडलेले आहेत ते ढगांच्या तळाकडील उंचीवर ठरतात म्हणजे ते आपल्या तळापासून किती उंचावर आहे यानुसार त्यांची उंची ही ठरत असते ढगांची उंची ही सुमारे सात हजार ते चौदा सात हजार ते चौदा, चौदा हजार मीटर दरम्यान असते तर त्याला अतिउंचावरील ढग असे म्हणतात मग उंचावरील ढग कोणाला म्हणतात ज्यांची उंची सात हजार ते चौदा हजार मीटरच्या दरम्यान असते त्यांना काय म्हणतात मग अतिउंचावरील ढग असे म्हणतात व ज्यांची उंची दोन हजार ते सात हजारच्या दरम्यान असते त्यांना मध्य उंचीचे ढग असं म्हणतात आणि त्याहीपेक्षा दोन हजारापे दोन हजार मीटरपेक्षा सुद्धा कमी उंची असलेल्या ढगांना काय म्हणतात कमी उंचीचे ढग असं म्हटलं जातं जास्त उंचीवरील ढग हे ढग काय आहेत मग तर हे ढग मुख्यतः हिमस्फटिकाचे बनलेले असतात त्यांचं वर्गीकरण सिरस सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारांमध्ये केलं जातं सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात कसे असतात ते तंतुमय असतात आणि सिरोक्युम्युलस या ढगांचं स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायासारखं असतं बघा हे लक्षात ठेवायचे आहेत हे जे नावं आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील तर सिरस हे कसे आहेत तंतुमय असतात त्यांचं स्वरूप कसं आहे तंतुमय स्वरूपाचे असतात तर सिरोक्युमेलस हे डग कसे असतात लहान लहान लाटांच्या समुदायासारखे असतात आणि सिरोस्ट्रेटस हे मात्र वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात यांच्याभोवती बरेचदा तेजोमंडल आढळतं चित्रात तुम्हाला दिसतंच की नाही चित्रामध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मी मुद्दामच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण त्यानुसारच आपल्याला ते लक्षात येईल एरवी जेव्हा आपण नुसतंच बघतो त्यावेळेला आपल्याला हे नावंसुद्धा माहीत नव्हते पण आता आपल्याला हे नावंसुद्धा माहिती करून घेतलेले आहेत आपण आलं लक्षात आलं असेल तुमच्या लक्षात आता मग जास्त उंचीवरील ढग म्हणजे काय आता आपल्याला मध्यम उंचीवरील ढग बघायचं आहे यात अल्टोक्युम्युलस व अल्टोस्ट्रेटस या ढगांचा समावेश असतो कोणते कोणते ढग आहेत मग मध्यम उंचीवरील तर अल्टोक्युम्युलस व अल्टोस्ट्रेटस ह्या ढगांचा त्याच्यात समावेश असतो अल्टोस्टेटस अल्टोक्युम्युलस हे स्तरांच्या स्वरूपात असतात अल्ट्रोक्युम्युलस ढग कसे आहेत मग स्तरांच्या स्वरूपात आहे व ते तरंगासारखी त्यांची रचना असते बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात हे ढग कसे असतात पांढऱ्या असतात पण त्यांच्यामध्ये करड्या रंगाच्या छटा आपल्याला दिसत असतात अल्ट्रोस्टेटस हे ढग कमी जाडीचे थर असतात अल्ट्रोस्टेटस कसे आहेत मग हे ढग कमी जाडीचे असतात त्यांचे थर जे असतात ते कमी झाडीचे असतात यातून सूर्यदर्शनही होऊ शक होऊ शकते मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते बघा कारण का की त्यांचा कलर तसा आहे ते आहे पांढऱ्या रंगाचे पण त्यांच्यात करड्या रंगाची छटा आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यातून सूर्यदर्शन होते पण ते कसं असते ते असे स्पष्ट दिसतं का तर नाही तर ते आपल्याला दुधिकाचेतून पाहिल्यासारखे दिसत असतात त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे कमी उंचावरील ढग काय बघायचं आहे आपल्याला कमी उंचावरील ढग काय असतात मग कमी उंचावरील ढग तर यात पाच वेगवेगळे प्रकार आहेत ह्या ढगांमध्ये किती प्रकार आहेत मग पाच वेगवेगळे प्रकार आहेत यात त्यांचा रंग कसा आहे यात पाच वेगवेगळे प्रकार आहेत स्ट्रेटोक्युम्युलस ह्या ढगाचा थर असतात काय आहे त्याच्यामध्ये मग तर स्ट्रेटोक्युम्युलस या ढगात थर असतात त्यांचा रंग कसा आहे मग पांढरा ते धुरकट असा त्यांचा रंग आहे या ढगाचे अनेक गोलाकार पुंचके आढळतात स्ट्रेटस ढगात देखील हे थर असतात त्यांचा रंग राखाडी असतो बघा कोणते कोणते सांगितले मी स्ट्रेटो क्युम्युअलस सांगितला तो कसा असतो पांढरा किंवा धुरकट रंगाचा असतो आणि ट्र स्ट्रेटस जो ढग आहे त्याचा रंग कसा आहे राखाडी आहे व तळाकडील भाग हा कसा असतो त्यांचा एक समान असतो निंबोस्टेटस हे ढग जाड थराचे असतात त्या उलट काय आहे निंबोस्ट्रेटस हे ढग कसे आहे त्यांचा थर जो असतो तो कसा असे जाड स्वरूपाचा आहे आणि त्यांचा कलर कसा आहे गडद राखाडी रंगाचा आहे आणि त्यापासून त्यां कसा पाऊस पडतो रिमझिम स्वरूपाचा पाऊस ते पाडत असतात किंवा हिमवर्षावसुद्धा या ढगांमुळे होत असतो हे नावं लक्षात ठेवायला खूप अवघड आहे पण एकदा का लक्षपूर्वक ऐकलं की ते सहज लक्षा लक्षात राहण्यासारखे आहेत आलं लक्षात मग कमी उंचावरील ढग कोणते कोणते सांगितले मग स्ट्रेटोक्युम्युलस स्ट्रेटस आणि निंबोस्ट्रेटस हे तीन ढग जे आहे धग। धग ते कसे आहे कमी उंचावरील ढग आहे आता आपल्याला पुढचा ढग बघायचा आहे क्युम्युलस ढग क्युम्युलस ढग काय आहे मग तर भूपृष्ठापासून पाचशे ते सहा हजार मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असलेले हे ढग असतात बघा हे किती उंचावर आहे मग तर पाचशे ते सहा हजार मीटर उंचाच्या दरम्यान ते असतात हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहाचा या ढगांच्या निर्मितीस हातभार होतो बघा जर हवा जास्त जोरदार प्रमाणात वाहत असेल आणि ऊर्ध्वगामी स्वरूपाची असेल तर त्यापासून क्युम्युलस ढग हे तयार होत असतात आणि हे ढग कसे असतात त्यांचं स्वरूप जे आहे ते अवाढव्य असतं व ते घुमटाकार असतात ते करड्या रंगाचे असतात बघा चित्रात दिसतं आहे तुम्हाला ते ढग कसे आहे करड्या रंगाचे आहे क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात बघा जेव्हा हे ढग हवे जमतात त्यावेळेला साहजिकच वातावरण कसं होतं आल्हाददायक होतं म्हणजे जास्त गरमी किंवा जास्त उष्णता आपल्याला जाणवत नाही आणि त्यामुळे ते वातावरण आपल्याला कसं वाटतं आल्हाददायक वाटतं ह्या ढगांचा काही भा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्याचे क्युम्युलनिम्बल ढगांमध्ये रूपांतर होते व वृष्टी होते ते जसे जसे वाढत जातात त्याचं त्याचं रूपांतर कशामध्ये होतं मग क्युम्युलनिंबसमध्ये होतं आणि साहजिकच त्यांच्यापासून काय मिळते तयार होते तर खूप जास्त प्रमाणात वृष्टीही होत असते आता आपल्याला बघायचं आहे क्युम्युलनिंबस ढग काय आहे मग तो तर हे वैशिष्ट्यपूर्ण ढग हे वादळाचे निदर्शक असतात ज्यावेळेला वादळ येत असतं बघा त्यावेळेला आपल्याला आकाशात हे क्युम्युलोनिम्बस ढग हे दिसत असतात हे ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वताकाळी दिसतात बघा तुम्हाला ते चित्रात दिसतात आहे का ते ढग कसे आहे असे उंच उंच वाढलेले दिसतात किंवा पर्वतासारखा त्यांचा आपल्याला आकार दिसतो ढगांच्या माथ्याजवळील भाग हा ऐरणीसारखा सपाट दिसतो जो एकदम वरचा टोकावरचा भाग आहे बघा तो कसा दिसतोय मग सपाट दिसतो आहे हो की नाही ह्या ढगात गडगडाट होतो तसेच विजाही चमकतात ज्यावेळेला आपण म्हणतो बघा खूप विजा चमकतात आहे किंवा खूप ढगांचा आवाज येतो आहे त्यावेळेला लक्षात ठेवायचं तो कोणता ढग असेल मग किमिलिंबस ढग हा असतो वादळी पावसासह कधी कधी गारपीटही होते आणि हे हा ढग जेव्हा असतो तेव्हापासून त्या पावसामुळे त्या ढगापासून कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो मग एकतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो किंवा गारपीटसुद्धा त्याच्यामुळे होत असते पण हा पाऊस जास्त काळ टिकत नाही म्हणजेच काय की हा जसा आवाज करत येतो किंवा खूप असा गारपिटीसारखा पडतो पण तो खूप वेळ जास्त तग धरत नाही तो लवकर संपून जातो पुढे आकाशात असणाऱ्या सर्वात मोठ्या किम्युलिंबस या ढगातून विजांच्या कडकडाटसह पाऊस पडतो जेव्हा खूप जास्त कडकडाट होतो त्यावेळेला साहजिकच कोणता ढग असेल मग किम्युलिंबस ढग असेल यामुळे काय होतं मग तर या ढगांच्या वरच्या भागात धनप्रभार व खालच्या भागात ऋणप्रभार असतो त्यांच्या खाली जमीन ही नेहमी धनप्रभारेत असते तुम्हाला माहिती आहे जमिनीवर नेहमी कोणता प्रभार असतो तर धनप्रभार असतो आणि त्यांनी सांगितलं आहे की जे हे क्युमिरिम्बस ढग आहे त्यांचा वरचा भाग कसा आहे मग तर पॉझिटिव्ह आहे आणि खालचा जो आहे तो निगेटिव्ह प्रभार असतो त्याच्यावर त्यामुळे काय होतं तर भारांमधील फरकामुळे विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लखलखाट होतो कारण त्यांचा खालचा भाग आणि जी आपली धरती आहे किंवा जी आपली जमीन आहे हे जे विरुद्ध असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर त्यांच्यामुळे काय होतं तिथे विद्युत प्रभार निर्माण होतो आणि त्यामुळे तिथे वीज पडल्यासारखं आपल्याला जाणवत असते किंवा विजेचा लखलखाट आपल्याला दिसत असतो व आकाक्षणं मात्र उजळते आणि बघा जेव्हा वीज पडते त्यावेळेला साहजिकच आपल्याला खूप थोड्या क्षणभर का होईना असा खूप उजड पडल्यासारखा दिसत असतो विजेच्या सभोवतालची हवा ही विजेच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते आणि ज्या ठिकाणी वीज चमकते बघा त्यावेळेला तिथे साहजिकच उष्णता तयार होते आणि त्यामुळे तिथे काय होतं ती हवा जी आहे ती अधिक प्रसरण पावते आणि त्यामुळे मोठा गडगडाट ऐकू येतो आणि त्यामुळे साहजिकच ते विजेचा सा आपल्याला आवाज ऐकायला येतो आणि आपण असं म्हणतो की अरे विजेचा गडगडाट होतोय बरं का असं आपण म्हणतो की नाही सहज आलं लक्षात मग इथपर्यंत आता आपल्याला पुढे बघायचं आहे इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब हे मोठे असतात कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वरखाली फिरतात ते जे पाणी असतं बघा ढगांमधलं हे तिथल्या तिथेच वर खाली होत असतं आणि प्रत्येक वेळी ते आणखीन पाणी जमवतात कारण का की बाष्पेभवन आणि सांद्रीभवन भवन ह्या क्रिया ह्या कंटिन्युअस तिथे चालू असतात आणि त्याच्यामुळे तिथे पाणी साचत असतं आणि त्यामुळे हे थेंब होऊन इतके जड होतात की ते ढगात तरंगत राहू शकत नाही आणि ते पावसाच्या स्वरूपात खाली येत असतात आणि कधी कधी तर ढगातील हवा फार थंड असते त्यामुळे हे थेंब गोठतात व गाराच्या स्वरूपात जमिनीवर येतात यालाच आपण काय म्हणतो गारपीट असं म्हणतो बघा गारपीट म्हणजे काय तर काय होतं त्या गारपिटीमध्ये तर ढगांमधली हवा जी असते ही फार थंड होत जाते आणि ती थंड झाल्यामुळे ते थेंब काय होता साहजिकच गोठून जातात गोठनबिंदूच्या जा खाली येतात आणि त्यापासून त्यामुळे तिथे तया काय तयार होतात गारा तयार होतात आणि त्या खाली येताना गाऱ्याच्या स्वरूपात पाऊस हा पडत असतो त्यालाच आपण काय म्हणतो मग गारपीट असं म्हणत असतो पुढे आपल्याला माहिती करून घ्यायची आहे तुम्ही ढगफुटी हे नाव ऐकलं असेल काय असते बरं मग ही ढगफुटी तर ढगफुटी हा एक वृष्टीचा प्रकार आहे जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यांमुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात बघा ज्यावेळेला ढगपुटी होते त्यावेळेला काय आहे की जोरदार उद्योगामी वारा जो असतो तो जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात कारण वाऱ्यामुळे काय होतं त्याला विरोध होतं आणि मग थें थें ते थेंब कुठे साचतात ढगांमध्ये साचतात ह्या थेंबांचे गारांमध्ये रूपांतर होते आणि ते तिथे साचल्यामुळे त्यांचं काय होतं ते ढग थंड होतात आणि त्यांचं रूपांतर त्या गारांमध्ये होतं त्यामुळे ढग जड होतात आणि साहजिक असते तिथे साचल्यामुळे ते ढग कसे होतात मग जड होतात आणि हे वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाही आणि ते जड झाल्यामुळे काय होतं जे वर जाणारा जो वारा आहे तो ते वजन पेलू शकत नाही आणि अशा वेळेला काय होतं मग तर मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो आणि यालाच आपण काय म्हणतो ढगपुटी असं म्हणतो एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर सुमारे शंभर मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळतो त्यामुळे भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पडलेला आढळतो आलं मग लक्षात ढगफुटी म्हणजे काय तर आता आपल्याला प्रत्यक्षात ती ढगफुटी कशी होते हे आपल्याला एका व्हिडिओद्वारे बघायचं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल ना की ढगफुटी कशी होते बघितलं की नाही आपण हो तर तर आता आपण काय काय शिकलो बरं मग ढग द्धग आणि ढगांचे प्रकार बघितले त्यात काय बघितलं आपण कमी उंचीवरील ढग आणि जास्त उंचीवरील ढग आपण त्याच्यात बघितलेले आहेत मला असं वाटतं की तुम्हाला हे सगळं समजलंच असेल तुम्ही आता काय करणार आहे तुम्ही हा लेसन परत एकदा वाचणार आहे आणि त्याचे क्वेश्चन आन्सर तुम्ही लिहिणार आहेत आणि जर तुम्हाला काही पार्ट समजला नसेल तर तो तुम्ही मला सांगणार आहे चला तर मग थँक्यू बाय बाय